शिंदे गटात असलेले आमदार तानाजी सावंत यांच्या काल ऑफिसवर काही अज्ञात लोकांनी भ्याड हल्ला केला. हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समन्वयकांनी मराठा भूषण आमदार तानाजी सावंत यांच्या ऑफिसवर गुलाबाचे फुले टाकून तानाजी सावंत यांना समर्थन असल्याचे सांगितले. तानाजी सावंत यांनी मराठा समाजासाठी नेहमी पुढाकार घेतला. काल त्यांच्या ऑफिसवर भ्याड हल्ला होणे हे निषेधार्थ आहे. गुलाबाचे फुले टाकून समर्थन असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे यांनी सांगितले. पोलिसांनी या हल्लेखोरावर कडक कारवाई करावी अशी मागणीही केली. तानाजी सावंत यांच्या ऑफिसवर हल्ला केला. सदर ऑफिस हे पक्षाचे नसून ते प्रायव्हेट ऑफिस आहे. सावंत साहेबांनी आम्हाला शांतता राखण्याचे सांगितले असून नाहीतर आम्ही वेळ आणि तारीख तुम्ही ठरवा, आम्ही जशा तसे उत्तर आम्ही तुम्हाला देऊ, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैया डोंगरे यांनी माध्यमांना दिली. सह्याद्री माझा न्यूज करिता सुरत देशमुख. मराठा समाज भूषण आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या ऑफिसवरती जो भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतो. सावंत साहेबांचं हे प्रायव्हेट ऑफिस असून त्यांच्या साखर कारखान्याच्या ऑफिसवरती हल्ला केला हे पक्षाचं नसून हे वैयक्तिक ऑफिसवर हल्ला केला. साहेबांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की आपण शांततेत घ्यावं आणि अन्यथा आम्ही जसंचं तसं उत्तर द्यायला खंबीर आहे. येणाऱ्या काळात तुम्ही फक्त तारीख वार ठरवा, आमची तुम्हाला जशीची तशी उत्तर देण्याची तयारी आहे.